प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकारांना मी स्वागत करतो. माझ्यावर आलेले आमचे सर्व कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो. दोन दिवसापूर्वी मी माननीय डॉक्टर किरीट साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये संबोधित करताना एक वक्तव्य केलं होतं आणि जबाबदारीने वक्तव्य केलं असं मी शब्द पण वापरले की सरसेनापती संताजी घोरपडे ही कौटुंबिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. मी शब्द वापरला कौटुंबिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि मी ते स्टेटमेंट केल्यानंतर जी मुश्री साहेबांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुश्री साहेबांनी परत सांगितलं की कौटुंबिक प्रायव्हेट लिमिटेड नाही आहे. या कारखान्यामध्ये 40,000 शेतकरी सभासद आहे. ऑन रेकॉर्ड मी पत्रकारांना जे पेपर कटिंग दिलेत की त्यांनी स्टेटमेंट केलं की 40,000 सभासद शेतकरी या कारखान्यामध्ये सभासद आहेत. त्याच पेपर कटिंगमध्ये 13 जुलै 2013 एक मी पेपर कटिंग दिले की घोरपडे कारखान्यात 28 मशिनरी उभार म्हणजे शेअर कलेक्शन, शेतकऱ्यांचं शेअर कलेक्शनचा प्रोग्रॅम हेही मी तुम्हाला दिलेल्या कातरणामध्ये आहे. 28/9/2019 पण हे सगळं पैसे गोळा करायची त्यांनी जी प्रक्रिया केली याचं आपल्यासमोर पेपर कटिंग आहे. आणि म्हणजे त्यांनी हे कुठलंही स्टेटमेंट बॅकट्रॅक करायला नको. आता सगळ्यात महत्त्वाची बाब, आज मी जे पत्रकारांसमोर जे स्टेटमेंट ठेवले मी याच्यामध्ये सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यानी रजिस्टर ऑफ कंपनीजला जे शेअर स्टेटमेंट फाईल केले ते शेअर स्टेटमेंट मी सगळ्या पत्रकारांना दिलेलं आहे. त्याच्यावर सरसेनापती संताजी घोरपडेचा शिक्का आहे आणि ऑफिशियली शेअर स्टेटमेंट. शेअर स्टेटमेंट म्हणजे काय की सरसेनापती संताजी घोरपडेचे जेवढे काय शेअर कॅपिटल आहे त्याच्यामध्ये किती किती लोकांनी आणि कोणाकोणाच्या नावावर ते शेअर कॅपिटल आहे. आता 2013 इक्विटी शेअर्स आहेत 14 कोटी, प्रेफरन्स शेअर्स आहेत 11,85,00,000, म्हणजे 26 कोटीपर्यंत ती आकडा होतो आपल्याकडे आहे बघा. आणि खाली तुम्ही बघा की 31/3/2021 इक्विटी शेअर्स आहेत 23 कोटी आणि प्रेफरन्स शेअर्स आहेत 70 कोटी, म्हणजे 94,37,93,500. आता त्याच्या पुढच्या पानावर आपण जर बघितलं 2013 ते 2021 कोणी कोणी हे शेअर्स कंट्रोल केले त्याची माहिती पत्रकारांना मी दिली आहे. आज लोकांसमोर मला ही माहिती वाचून दाखवायची आहे. माझ्यासमोर मार्च 2021 आकडे आहेत. मी मगाशी जसं सांगितलं की त्याच्यामध्ये 23 कोटीचे इक्विटी शेअर्स आहेत आणि 70 कोटीचे प्रेफरन्स शेअर्स आहेत. आता त्या इथं शिक्का आहे बघा सरसेनापती संताजी घोरपडेचा 2021 पहा आपण सगळ्या. आता मी वाचतो शेअर्स कोणी कोणी होल्ड केलेत. 23 कोटीचे इक्विटी शेअर्समध्ये अबिद हसनसो मुश्रीफ यांनी 21 कोटी शेअर्स होल्ड केलेत. नाविद हसन मुश्रीफ, सॉरी, नाविद हसन मुश्रीफनी शेअर्स होल्ड केलेत. साजिद हसन मुश्रीफ, नबीला अबिद मुश्रीफ, सबीना साजिद मुश्रीफ, मतीन मंगोली, निलोफर मंगोली, नवरत्न असोसिएट्स LLP, युनिव्हर्सल ट्रेडिंग कंपनी कागल ब्रॅकेटमध्ये LLP, नेक्स्ट जेन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस LLP, सहिरा हसन मुश्रीफ, तिला तमरीन नवीद मुश्रीफ, मारुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सर सेनापती शुगर LLP. एवढ्या लोकांमध्ये शेअर्स, इक्विटी शेअर्स 23 कोटीपर्यंत होल्ड केलेले आहेत. आणि पुढच्या पानावर जे 70 कोटीचे प्रेफरन्स शेअर्स आहेत, जरा एक मिनिट, 70 कोटीचे जे प्रेफरन्स शेअर्स आहेत त्याची मी लिस्टिंग आपल्यासमोर वाचतो. रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, नेक्स्ट जेन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस LLP आणि सर सेनापती शुगर LLP
या सगळ्यांनी 70 कोटीचे प्रेफरन्स शेअर्स होल्ड केले आहेत. म्हणजे टोटल 17 व्यक्ती आणि कंपन्या हे टोटल 94 कोटीचे सरसेनापती संताजी घोरपडेचे शेअर्स होल्ड करतात. आता माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, यामध्ये 40,000 शेतकरी कुठे आहेत? 40,000 शेअर होल्डर्स, 40 कोटी रुपये, 40,000 शेतकरी गुणिले 10,000, 40,000 मुश्री साहेब बोलले, मी तुम्हाला पेपर कटिंग दिलं, त्यांनी लोकांकडून शेअर्स गोळा केले, त्याचं मी पेपर कटिंग दिलंय. तर मी नावं वाचली, या नावामध्ये 40,000 शेतकरी कुठं आहेत? तुम्ही 13 पासून 21 पर्यंत बघा, याच्यामध्ये ह्याच नावं आहेत. 13 ते 17 नावांमध्ये शेअर्स होल्ड केलेत. तर माझा प्रश्न असा आहे मुश्रीफ साहेबांना, 40 कोटी रुपये गेले कुठे? तुम्ही 40,000 गरीब शेतकऱ्यांचे 10,000 रुपये गोळा करून 40 कोटी रुपये खाल्ले आहे का? मला प्रश्न, हे तुमचं स्टेटमेंट आहे, एक तर हे स्टेटमेंट तर चुकले, नाहीतर मग तुम्ही खोटं तर बोलले. ह्याच्यातले एक मला सांगा, या स्टेटमेंटमध्ये कुठंही 40,000 शेतकरी मला दिसत नाही. मी या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, मी तुमच्या हक्कासाठी लढतोय. कारखान्याने तुम्हाला लाभ दिलं का नाही दिलं तो विषय नाही आहे, कारण दॅट डिपेंड्स की कारखान्याने किती प्रॉफिट केलं, मी तो विषयातच नाही आहे. तुम्हाला शेतकरी करतो म्हणून शब्द दिला गेला, तुम्हाला या कंपनीच्या कुठल्याही रेकॉर्डमध्ये तुम्हाला सभासद म्हणून तुमचं अस्तित्वच नाही आहे. म्हणजे 40 कोटी रुपयेचा हा फ्रॉड आहे. 40 कोटी रुपये तुम्ही लोकांकडून गोळा केले, पण हे 40 कोटी रुपये कुठंच नाही. आता माननीय किरीट सोमय्या साहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली जानेवारी फेब्रुवारीमध्ये, आणि त्यांनी उल्लेख केला 21 पण घेताना की सगळे शेअर्स 17 कंपनीजनी होल्ड केलेत, तिथं शेतकरी जागे झाले. 17 कंपनीजनी शेअर होल्ड करतात, आम्ही कुठं आहे? आता बघा, आपल्याला मी ते एक फोलिओ दिले बघा, सर सेनापती घोरपडे शुगर लिमिटेडचं, हे हजारे म्हणून सिन्नरलीचे आहेत, त्यांच्याकडून 10,000 रुपये रक्कम करून त्यांना ही स्लिप दिली आहे, बरोबर. त्याचबरोबर साखर कार्ड दिलं, सर सेनापती संताजी शुगर प्रायव्हेट लिमिटेडचं, बेलेवाडी काळंबाचं, बरोबर. तिथं खाली लिहिलंय शेअर रक्कम 10,000. हे जे शेतकरी आहेत ना, हे असे स्लिप्स देऊन शेअर स्टेटमेंटमध्ये आणि कंपनीच्या रेकॉर्डमध्ये अस्तित्वातच नाही आहेत. ही लोक सगळी 16-17 शेतकरी गोळा झाली आणि ते म्हटले की आमचं अस्तित्वच नाही आहे, आम्हाला 10,000 रुपये रक्कम गोळा केली. आता माणूस जेव्हा सभासद होतो तर त्याचं अस्तित्व पाहिजे का नाही? मग तुम्ही 40 कोटी गोळा करून कुठं घालवले? 40 कोटी कुठं फिरवले? आणि 40 कोटी या कंपन्यामधून कुठं गेले? याचं उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून 16 शेतकरी उभा राहिलेत, अजून बरेच शेतकरी पुढे येणार आहेत. मी या 40,000 शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्हाला डिफ्रॉड केले, तुमचं कंपनीमध्ये कुठलंही अस्तित्व नाही आहे, आणि त्याच्यामुळं या 16 लोकांनी काल जाऊन मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, सगळे पुरावे दिले आणि पोलीस स्टेशननी त्यांच्या डिस्क्रिप्शनप्रमाणे त्याच्यावर केस नोंद केली. आणि त्याच्यामुळं मला आवर्जून सांगायचं आहे की मुश्रीफ साहेबांनी आता 40,000 शेतकरींना खोटं बोलून त्याचे पैसे घेऊन त्याच्यामध्ये जो फ्रॉड केला आणि त्यांचे पैसे खाल्ले, त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. आणि त्या अनुषंगाने आजची मी प्रेस आपल्यासमोर घेतलेली आहे. मी सगळ्या प्रेसच्या लोकांना नाही, त्यांनी विषय वळवला नाही, त्यांनी स्वतःचा खड्डा पाडून घेतला. आय एम व्हेरी थँकफुल टू हिम की त्यांनी तो विषय घेतला. आता हे मी मीडियाला सांगतो, मी एक एक शब्द बोलतो आहे ऐका, कारण त्यांनी खड्डा कसा पाडला आहे त्याच्यावरून मुद्दे सांगतो. श्री छत्रपती शाहू साहेब, मी जाणून बुजून 233 कोटीचा आकडा ही KDC बँकनी सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला दिला आहे. तुम्ही त्यांची परवाची प्रेस बघा, प्रेसमध्ये माझा कारखाना, माझे 40,000 सभासद, माझं कोजन, माझं डिस्टलरी बोलले. नंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमच्याच, तुम्ही जिथं चेअरमन आहे त्याच्या तुमच्या, तुम्ही कारखान्याला कर्ज कसं दिला? नाही, तो माझा विषय नाही, ते माझा मुलगा धंदा करतो आहे.
म्हणजे एकदा ठरवा, तुम्ही बघताय का तुमचा मुलगा बघतो, एकदा ठरवा. आणि हा जो प्रश्न विचारला ना, हे बघा, श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यांनी किती कर्ज घेतले हे मला सांगायची आवश्यकता नाही. का? हा माझा अहवाल आहे. 45 वर्षापासून जनरल बॉडीच्या 14 दिवस आधी रजिस्टर्ड पोस्टनी मी हा अहवाल 16-18 हजार सभासदांना पाठवतो. याच्यामध्ये मी लोन किती घेतले, मी सी सी किती घेतले, माझे रिझर्व्स किती आहेत, माझे प्रॉफिट्स किती आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. बरोबर, 45 वर्षापासून आहे. आत्ता मला एक प्रश्न विचारायचा आहे, 40 हजार शेतकरी सभासद आहेत, त्याच्यामधून तुम्ही काही पत्रकार पण सभासद आहात, त्यावेळी काही लोकांनी घेतले असतील. माझा प्रश्न असा आहे, सर सेनापती संताजी घोरपडेचा असा अहवाल आहे का, पाहिजेल का नाही? तुमचे जेव्हा 40 हजार शेतकरी सभासद तुम्ही म्हणता ना, या 40 हजार शेतकरी जे आहेत ना, त्याच्यातून एकाने मला ह्यांचा 5 वर्षाचा अहवाल त्यांना रजिस्टर्ड पोस्टनी मिळाला आहे का? मुश्रीफांनी काही नियम नाही तोडलेत, कारण त्यांनी त्यांना अहवाल पाठवायचं बंधनकारकच नाही, कारण ते रेकॉर्डवरच नाही आहेत, रेकॉर्डवरच नाही आहेत. मला सांगा, हे अहवाल तुम्ही बघितलाय? असा अहवाल कधी संताजी घोरपडेचा बघितलाय का तुम्ही? आहे. 233 कोटी मी बोलल्यानंतर मुश्रीफसाहेबांनी काय म्हणायला पाहिलं होतं? त्यात काय नवीन आहे? माझ्या बॅलन्सशीटमध्ये सभासदांच्या हातात आहे, तसे नाही बोलले ते. हो बरोबर आहे, हे तुम्हाला बोलावं का लागलं? तुम्ही जर हे अहवाल तयार केला असता 31 मार्च 2022, स्वतः आपण बोलला की संताजींनी 5 पब्लिक सेक्टर बँक्स आहेत त्यांच्याकडून कर्ज घेतला, मग हे सगळे आकडे तुमचे 5 बँकेंचे तुमच्या अहवालात पाहिजे. आणि हा असा अहवाल तुम्ही जनरल बॉडीच्या 14 दिवस आधी सभासदांना रजिस्टर पोस्टनी पाठवलं का? त्याच्या पुढे जाऊन विचारतो, पत्रकारांनी कधी सरसेनापती संताजी घोरपडेची जनरल बॉडी कधी पेपरमध्ये ऐकली का? 40 हजार सभासद असल्यानंतर 1000 भर सभासदांना नोटीस देऊन जनरल बॉडी पब्लिकली व्हायला पाहिजे का नाही? पब्लिक लिमिटेडला पण एक जनरल बॉडी घ्यायला आणि तुम्हाला नोटीस घ्या, तिथं पण त्यांनी काय केलं आहे? ते सभासदच नाही आहेत, 17 लोकांना नोटीस शिकून अहवाल देऊन 17 लोकांनी जनरल बॉडी घेतली आहे. शेतकऱ्यांना म्हणतो, तुमच्याकडे असा अहवाल आहे का? माझ्या सगळ्या सभासदांकडे आहे. कारखान्याचं प्रॉफिट किती, कारखान्याचे कर्ज किती, कारखान्याचे डिपॉझिट्स किती, असा काय अहवाल आहे का तुमच्याकडे? आणि का जनरल बॉडी नाही घेतली? आणि का जनरल बॉडीची नोटीस नाही गेली? कारण हे कुठलेच शेतकरी कागदावर नाही. त्याच्यामुळे मुश्रीफ साहेबांना माझी विनंती आहे की ह्याच्यापुढे मला प्रश्न विचारताना जबाबदारीने सांभाळून विचारा, नाही तर स्वतःचा खड्डा पाडून घेणार. तरी सरप्राईज्ड की 25 वर्षाचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आज गल्लीतला कुठला तरी कार्यकर्ता काय तर सांगतो आणि ते बोलतात. शाहू दूध जर मी विकलं असेल, त्याचं कुठंतरी रजिस्टर्ड डॉक्युमेंट पाहिजे का? मी शब्दावर विकलं, बरोबर का नाही? मी चला मुश्रीफसाहेबांच्या भाषेतच बोलतो, मी शाहू दूध विकलं, ह्याचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आणा, मी तुमची हत्तीवरची मिरवणूक काढतो. आणि जर आणू नाही शकला तर 100 कोटीचा मानहानीचा दावा पण करीन. याला उत्तर द्या. हे बघा, तुम्ही म्हटलंय विकलंय, यू शो मी द डॉक्युमेंट, नाहीतर मग मी तुमच्या 100 कोटीचा दावा करतो खोटं बोलल्याबद्दल. सभासद नाही आहेत त्यांना जे डिफ्रॉड झालं, हां, तर हे प्रश्न तुम्ही मुश्रीफसाहेबांना विचारा. त्या पुढच्या प्रेसला बोलतो, तुम्ही फक्त मुश्रीफसाहेबांना विचारा की हे सभासद नसले तर काय कॅटेगरी खाली अकाउंटिंग करून तुम्ही साखर विकली, विचारा. त्यांचं उत्तर आल्यानंतर मी स्वतःला त्यांनी किती खड्डा पाडून घेईल मी पुढे बोलतो. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आय नो व्हॉट इज डन. लोकांनी शेअर रक्कम भरली आहे, त्यांनी पैसे गोळा केलेत, पण त्यांना त्यांनी त्यांचे पैसे घेऊन फिरवलेत. कारण जेव्हा तुम्ही लोकांचे पैसे घेता, तो माणूस रिसीट इश्यू करता, आणि तो माणूस जेव्हा तुमच्या शेअर कॅपिटलच्या रजिस्टरमध्ये नसतो, इट इज कॉल्ड फ्रॉड. 40 हजार शेतकरी स्वतः म्हणत आहेत, त्याच्याप्रमाणे मी 40 कोटी म्हणतो आहे. त्यांनी जर म्हटलं की 40 हजारचा 25 झाला तर मी 25 कोटी म्हणतो आहे. नाही, बेसिकली एक तर मग त्यांनी म्हणावं की माझा या कारखान्याशी काहीही संबंध नाही, माझा आणि माझ्या मुलांचा काही संबंध नाही, आणि त्याच्यामुळं माझं इथं काही लिंक लावण्याची गरज नाही. सर सेनापती संताजी घोरपडे आणि ते चीफ प्रमोटर्स म्हणून त्याच्यामध्ये आहेत, आणि त्याच्यामुळे हे सगळ्या कंपनीजमध्ये हे सगळं फॅमिली लिंक आहे. त्यांनी म्हणावं माझं काही संबंध नाही. मी म्हटलं होतं, मी जेव्हा वार करीन समोरून करीन, मी असं कुठलंही गोष्ट केली नाही, वातावरणाचा विषय नाही आहे. इफ समबडी हॅज 40 हजार शेतकऱ्यांना तुम्ही फ्रॉड करता आणि तुम्ही म्हणता मी शेतकऱ्यांचं एवढं प्रेम करतो, हे शेतकऱ्यांपर्यंत ही गोष्ट जायला पाहिजे.
मी आता ईडीला पाठवले, मी ईडीला आता पाठवले. तुम्ही असं चुकीचं बोलताय का? तुम्ही मुश्टू साहेबांना एवढं कमी समजता? ते अमित शाह साहेबांपर्यंत नाही थांबणार, ते अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडनना पण भेटणार आहेत, त्यानंतर पुटिनना भेटणार आहेत, आणि मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली G20 समिटमध्ये ठराव केला जाईल की सगळ्या वर्ल्ड लीडर्सनी वर्ल्ड बँकला निवेदन द्यायचं की त्यांनी सरसेनापती संताजी घोरपडेला बिनातारण कर्ज द्यावं, असं निवेदन पास होणार आहे. इंटरनॅशनल कंपनी आहे ना, स्वतः मुश्टू साहेब म्हटले, कुठं ओमान, अबुधाबी आणि सौदीमध्ये पण सभासद असू शकतील. तुमच्याकडे जेव्हा स्वतः जेव्हा तुम्ही म्हणता की तुमच्याकडे 40,000 सभासद आहेत, प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 40,000 सभासद, इट बिकम्स अ पब्लिक लिमिटेड. ऑन रेकॉर्ड ती आता पब्लिक लिमिटेड आहे. ॲज पर लॉ तुम्हाला पब्लिक लिमिटेडमध्ये जनरल बॉडी घ्यावी लागते, आणि त्यासाठी तुम्हाला ते अहवाल तयार करून, आता तुम्ही कुठलीही कंपनी बघा ज्याच्या शेअर्स बियॉन्ड प्रायव्हेट स्पेसच्या पुढे जातात, ॲज पर लॉ तुम्हाला जनरल बॉडी घ्यावी लागते. आणि आता ते खोलामध्ये जाऊन बघावं लागणार. मी हे डिटेल्स ईडीला पाठवतो आहे, दॅट इज डिस्क्रिप्शन ऑफ ईडी. पण शेअर्स गोळा करताना तुम्ही शेअर्स कोणाच्या नावाने घेतले? नाही नाही, सरसेनापती संताजी घोरपडे. ॲज पर लॉ तुम्ही म्हटलं असता नेक्स्ट जेन कंपनीच्या नावाने मला सभासद करू, कोणी पैसे दिले असते? पैसे कुठल्या नावाने दिले? माझा एक प्रश्न, व्हॉट इज फ्रॉड? पैसे का दिले की मुश्री साहेबांनी कारखाना सुरू केला? तुमचा विषय हे मुश्री साहेबांचं नाव दिसत नाही, मग शेअर्स त्यांनी का गोळा केले? नाही नाही, एक मिनिट, मुश्री साहेबांकडून बघून पैसे गोळा झाले का नावीद मुश्रीकडे बघून गोळा झाले? इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. या पेपर कटिंगमध्ये पैसे गोळा कोण करते? मुश्री साहेब. मग जर ते म्हणतात त्यांचा कंपनीचा संबंध नाही, तर नावीद मुश्रीफानी हे पैसे गोळा करायला पाहिजे होते मुश्री साहेब. आणि जर मुश्री साहेब उभारून म्हटले असते की नेक्स्ट जेन का मरुबाई फायनान्सच्या नावाने मी पैसे गोळा करतो, कोण दिले असते? तशाच नावाने दिलं, सर सेनापती संताजी घोरपडे शेतकऱ्यांचा कारखाना आहे म्हणून मी सुरू करतो आहे, शेतकऱ्यांचा आहे, पब्लिक लिमिटेड आहे, प्रायव्हेट नाही आहे. त्यांच्याकडे बघून आणि कारखान्याच्या नावाने बघून तुम्ही शेअर्स गोळा केले, तसे रिसिट्स तुम्ही शेतकऱ्यांना इश्यू केले, आणि जर ते या कुठल्या कंपनीमध्ये पैसे रूट झाले असेल, दॅट इज फ्रॉड. आणि शेतकऱ्यांना फ्रॉड केले, कारण एक करून दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही करता अंडर सेक्शन 420, दॅट इज फ्रॉड. मी कुठं म्हटलं तुम्ही कोऑपरेटिव्ह का सुरू नाही केलं? मी क्वेश्चन केलं का? मी काय म्हणतोय, तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये कारखाना उभा करा, मी कधीच म्हटलं नाही तुम्ही कोऑपरेटिव्ह का केलं नाही, का कोऑपरेटिव्ह करत नाही. आय हॅव नेव्हर आस्क्ड हिम दॅट क्वेश्चन. पण तुम्ही लोकांना म्हटलं की मी एवढे पैसे गोळा करून तुम्हाला न्याय देतोय, आणि तुम्ही लोकांना डिफ्रॉड केलं आहे, सो दॅट इज फ्रॉड. वेदर इट इज कोऑपरेटिव्ह, पब्लिक, प्रोड्युसर कंपनी, फ्रॉड इज अ फ्रॉड. मी कधीच नाही म्हटलं तुम्ही कोऑपरेटिव्ह का केलं. ते का बोलले मलाच माहीत नाही. मी परवा बोललो का कोऑपरेटिव्ह का नाही केलं? मी कधीच नाही बोललो. अहो त्या सभासदांना विकून पण पैसे मिळणार नाही, बिकॉज दे हॅव नो लीगल स्टँडिंग. तुम्ही जर सभासद असला, तुमच्याकडे पावती आहे, तुम्ही शेअर्स शेअर लिस्टमध्ये आहे का? एक मिनिट, शेअर कॅपिटलच्या लिस्टमध्ये आहे का? तुम्हाला नोटीस मिळाली का जनरल बॉडीची? तुम्हाला अहवाल मिळाला का? मिळाला तर ती प्रॉपर्टी विकली ना साहेब. मग शेखर पाटील, तुम्हाला पण पैसे मिळणार नाहीत, ते ह्या 17 लोकांनाच मिळणार. आणि पोलीस शुड इन्व्हेस्टिगेट की हे सगळे जे आहे ते 40,000 शेतकऱ्यांकडून तुम्ही नावाने पैसे घेतले, मग हे 40,000 कुठं आहेत? सी, हे गुन्हा दाखल एक, आणि हा हसन मुश्रीफांच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्न जातो की एवढा वेळा माणूस खोटं बोलतो आणि बिंदास्त. आणि मग मीडियाने विचारावं, आता तुम्ही प्रश्न विचारणार ते विषय डायव्हर्ट करणार बघा, मी पैज लावतो, डायरेक्ट बोलणार नाही. आणि लोक स्टँडर्ड परफॉर्मन्स ॲक्ट, मागच्या वेळी मी बोललो होतो, परत रिपीट करू. लोकं गोळा होणार, मग निवेदनं होणार, मग एक स्टँडर्ड बिझनेस प्रॅक्टिस आहे. मी भाजपमध्ये येणार होतो, मी नाही म्हटल्यामुळं माझ्या ही कारवाई झाली. मागच्या वेळी आपण प्रश्न विचारला होता आणि काय बोललो होतो आपण, सामाजिक राजनीतीला आता केलं, बिंदास बोलतोय, तो विषय संपला. सो स्टँडर्ड बिझनेस परफॉर्मन्स, त्यांचे पैसे कुठं गेले फक्त सांगा. आता मी त्या सभासदांना आज बोलतोय, ज्यांना ही माहिती आज कळते, पुढे या आणि तुम्ही पण जाऊन ह्याच्यावर केस नोंद करा. हेच एवढं अजून खोल आहे. आता मी मुश्टी साहेबांची प्रेसची वाट बघतोय, कारण माझी आजची प्रेस त्यांच्या मागच्या प्रेसमुळे रंगली. बरोबर, कारखान्यावर जे बोलले त्याच्यावर 4 मुद्दे आणि निघाले बघा, जनरल बॉडी, अहवाल आणि अस्तित्व नाही. तर त्यांनी प्रेस घेऊन जेव्हा उत्तर देतील ना, त्यांच्या प्रेसवर माझी आणि 4 प्रेस निघतील. आत्ता माझ्यामुळं होणार.
मी आता हे बघा, मी ऑफिशियली सांगतो की मी हे डॉक्युमेंट्स ईडीला पाठवलेत, ही लोक ती ईडीला आता हे पाठवणार, ईडी शुड नो अबाउट दिस. याच्या आधी माझा काही रोल नाही. आता कसं आहे, शिखंडी आणि अशा ज्या गोष्टी राजकारणामध्ये आपण जेव्हा बोलतो, कसं आहे, प्रत्येक व्यक्ती आपल्या रक्ताच्या संस्काराप्रमाणे बोलतो. माझे रक्ताचे संस्कार असे नाही आहेत की मी कोणाला शिखंडी आणि असे शब्द वापरणार आणि हे वापरू पण नाही. आता जर ते मला जेव्हा मी समोरून वार करतो तेव्हा मला शिखंडी म्हणतात, तर मला त्यांना विचारायचं की त्यांचे जे राजकारणाचे संस्कार आहेत, तुम्ही जे स्वर्गीय राजेसाहेब, मंडलिकसाहेब आणि कोपेकर साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यानंतर तुम्ही मला शिखंडी म्हणता, मग मी स्वतःला काय म्हटलं पाहिजे, स्वतःची पदवी मी स्वतःला. इट इज द सेम नेक्स. सी, ईडीनी काय इन्क्वायरी केली की ह्याच ईडीनी ह्याच कंपनीची नावं दिली. एक मिनिट, ईडीनी याच कंपनीची नावं, म्हणजे किरीट सोमयानी याच कंपनीची, आणि ईडी कोलकाता लिंक, म्हणजे ॲज पर किरीट सोमया साहेब, ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. 40,000 मुद्दा हा जो आहे वारंवार मुश्रीफ साहेबांनीच घेतला, बरोबर. आता ह्याच्यामध्ये ईडीनी ह्याच्यामध्ये पण खोलावं बघायचं, लोकांकडून कलेक्ट केलेले पैसे जे कोलकाता लिंकमधून गेले तर हेच ते पैसे आहेत का? नाही, आता राजेसाहेबांनी त्यांना राजकारणात आणलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी त्यांना सोडून दुसऱ्या मंडलिकसाहेबांकडे गेले, ज्या मंडलिकसाहेबांनी आपल्या स्वतःच्या रक्ताच्या वंशजला बाजूला ठेवून त्यांना राजकारण मोठं केलं, त्यांच्या पाठीत खंजीर, त्यांना किती त्रास दिला शेवटी, मग त्यांच्यावर रिकव्हरी नोटिसेस पण त्याच केडीसी बँकेतून काढल्या ज्या केडीसी बँकेमध्ये ह्यांना त्यांनी ओळख करून दिली. ज्या कोपेकर साहेबांनी म्हटलं की ह्याला माझ्या मुलासकट बोलावं, कोपेकर साहेबांनी निधनानंतर त्यांच्या पत्नींचं राजकीय भवितव्य हेच ठरवा लागले. हे जेव्हा सगळ्या गोष्टी होतात त्याच्या अंत येऊन बोललो. नाही नाही, ते प्रबोधन मुश्री साहेबांनीच करावं. लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. थँक्यू. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.